राहुरी शहरातील राजस्थानी महिलांचा होळीनंतर 5 दिवसांनी येणारा सण गिनगौर 31 मार्च रोजी हा सण शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय. 12 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी समाजातील सर्वच महिलांनी विशेष परिश्रम घेतलेत. राहुरी शहरातील राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने होळीनंतर 5 दिवसाने येणारा गिनगौर हा उत्सव 30 मार्च रोजी शहरामध्ये मोठ्या आनंदामध्ये साजरा करण्यात आलाय. गिनगौर हा उत्सव म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा समजला जातो. त्यामुळे या उत्सवाला राजस्थानी महिलांमध्ये अनन्यसाधारण महत्व असतं. हा उत्सव 12 दिवस चालणारा सण आहे. त्याच अनुषंगाने शहरातील राजस्थानी महिलांच्या वतीने सुरुवातीचे 11 दिवस माता पार्वतीच्या मुखोटा मूर्ती डोक्यावर ठेवून मिरवणूक काढण्यात येते. नंतर 12व्या दिवशी शंकर आणि पार्वतीची मुखोटा मूर्ती डोक्यावर घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावरनं सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे. नंतर या मिरवणुकीचे शहरातील दायमावाडा येथे समाप्ती करून महिलांनी मोठ्या आनंदाने नाचगाणे करून हा विवाह सोहळा संपन्न केला आहे. आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. यावेळी कौशल्याबाई शर्मा, भारती दायमा, मंजुलता दायमा, लता अग्रवाल, चंचल दायमा, रायर्षी शर्मा, विद्या दायमा, अनुपमा दायमा, भावना अग्रवाल, प्रभा अग्रवाल, वर्षा सहदेव आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. तर सदर 12 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी समाजातील महिलांनी विशेष परिश्रम घेतलेत. शिवराई झाल्यावर होळी झाल्यावर होळी झाल्यावर 7 दिवसांनी आम्ही हा सण सुरुवात करतो. 12 दिवस आम्ही खूप माताला मिरवणूक करतो, बनवणी करतो आणि शेवटच्या दिवशी त्यांचं लग्न करतो. लग्न झाल्यावर सगळे बाया लग्नाला येतात, खूप नाच वगैरे करतात, खूप महोत्सव मनवतात आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मोठे उत्सवाने त्यांचे जेवण करतो. याप्रमाणे आम्ही दरवर्षी हे सण साजरे करतो. मनोज साळवे, 37 फुलसौंदर, C24 तास, राहुरी.